रिद्धपूर तीर्थ क्षेत्र विकास निधि अंतर्गत राजमठ मंदिर परिसरातील तलेगावकर मठ ट्रस्टच्या वतीने प्रशासनाला जागा देऊन त्या जागेत एका वर्षापूर्वी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे, परंतु त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकाने अजूनही वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। श्री क्षेत्र विकास निधि अंतर्गत 20 लाख निधीतून 5 शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकाने मंजूर झाले होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे महंत भास्कर दादा तलगावकर अध्यक्ष अमरावती जिल्हा महानुभव परिषद यांनी ट्रस्टची जागा दिली, त्यामुळे इथे 5 शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकानाचे काम पूर्ण करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राजमठ मंदिर समोर असणाऱ्या पूजा साहित्य विक्रीचे दुकान मंदिरासमोर असल्यामुळे तसेच मंदिर परिसर व्यापून टाकला असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य बाधित झाले असल्यामुळे सर्वप्रथम ती शॉपिंग सेंटर दुकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंदिर परिसरात असणाऱ्या पूजा साहित्य विक्री दुकानदारांना सर्वप्रथम देण्यात यावे असे सांगितले आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने दिनांक 25 जुलै 2019 ला मासिक सभेचा ठराव घेऊन शासकीय परिपत्रक तीर्थ क्षेत्र विकास नियमानुसार ज्या ट्रस्टने जागा दिली त्यांना अटी व शर्तीनुसार देखभाल व दुरुस्ती करिता हस्तांतरित करून देण्यात आले, परंतु अजूनपर्यंत ही राजमठ मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्री दुकानदार हे शॉपिंग सेंटर दुकानात जाण्यास तयार नसल्यामुळे ती दुकाने वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। या संदर्भात ज्या ट्रस्टकडे ग्रामपंचायत प्रशासनाने ही दुकाने हस्तांतरित केली आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ट्रस्टचे अध्यक्ष महंत तलगावकर बाबा यांनी सांगितले की मंदिरासमोरील असणाऱ्या दुकानदार हे शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकानामध्ये जाण्यास तयार नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने देखील त्यांना नोटीस दिली आहे, ते 10 दिवसात त्या शॉपिंग सेंटर दुकानामध्ये गेले नाही तर गावातील नागरिकांना वितरण करण्यात येईल। अखेर ग्रामपंचायत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे। श्री तळेगावकर मठ आणि या संस्थेने कॉम्प्लेक्स होण्यासाठी दिलेली जागा आणि त्या अनुषंगाने या मठाचा मी असलेला संचालक, वास्तविकता श्री गोविंदप्रभू संस्थान राजमठ आणि त्या राजमठच्या परिसरामध्ये असलेले दुकानं हार विड आणि फुलं जे विक्रीचा व्यवसाय करतात त्यांना त्या जागेतून हलवून या कॉम्प्लेक्समध्ये आणण्यासाठी सरकारने हे 5 दुकानं निर्माण केलेली आहे आणि वास्तविकता हा अधिकार तळेगावकर मठ जे संस्थान आहे रजिस्टर नंबर A19-7 या संस्थेकडे तो अधिकार आहे आणि या अधिकाराच्या क्षेत्रातून खऱ्या अर्थानं राजमठ संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तो विनंती अर्ज या तळेगावकर संस्थानला करावा की जेणेकरून जे त्या परिसरात जे दुकानं लागलेली आहेत ते दुकानं या नवीन दुकानामध्ये हलवण्यात येतील आणि तिथली जागा जी आहे ती मोकळी करण्यात यावी, हीच मी विनंती ही संस्थेमार्फत म्हणजे तळेगावकर संस्थेमार्फत करत आहोत। आणि साहजिकच हा जो विषय या ठिकाणी थांबलेला आहे की दुकानं जी आहेत ही कोण्या मालकीची आहेत, तर दुकानाची जी मालकी आहे खऱ्या अर्थानं ही तळेगावकर मठ संस्थान जी आहे रजिस्टर नंबर च्या अनुषंगाने झालेली ग्रामपंचायतने आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून हस्तांतरित केलेली, कारण ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच कोणताही हस्तांतरीचा विषय हा येत असतो स्थानिक लेवलवर आणि त्याच नियमाला धरून त्या नियमामध्ये जे अटी त्याच्यामध्ये आहेत ग्रामसंस्थेच्या माध्यमातून दिलेले नियम त्या नियमाला धरून हे 5 दुकानं या ठिकाणी तयार झालेली आहे आणि पुढील देण्यासाठीही जे नियम आहेत त्या नियमाला धरूनच ती कारवाई या संस्थेमार्फत करण्यात येईल ही निश्चिती त्यामध्ये आहे। आणि म्हणूनच मी परत एकदा राजमठ संस्थेचे जे अध्यक्ष असतील ये जे सदस्य असतील ट्रस्टीचे जे दुकानदार असतील त्यांना मी हीच विनंती करतो की त्यांनीही सरकारने दिलेल्या नियमानुसार आपलं दुकान आखावं आणि या नवीन कॉम्प्लेक्समध्ये आपलं दुकान थाटावं की जेणेकरून येणाऱ्या यात्रेकरूची ही गैरसोय त्यानिमित्तानं होणार नाही ही निश्चिती त्याच्यामध्ये आहे। आणि अशा अनुषंगाने हा वादाचा विषय नाही तर हा समजुतीचा विषय आहे, समजदारीचा विषय आहे आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न जर केले तर खऱ्या अर्थानं गावाचा विकासही त्याच माध्यमातून होईल। जिल्हाधिकारीच्या माध्यमातून सर्व नियमावली या ठिकाणी आलेले अनेक पत्रकही त्यानिमित्तानं या तळेगावकर संस्थेला आलेले होते, कारवाईच्या संदर्भात आलेले होते आणि देण्याच्या संदर्भातही आलेले होते। कलेक्टर माननीय जिल्हाधिकारी यांनीही वेळोवेळी राजमठ संस्थेचे अध्यक्ष यांना त्याबद्दल सूचनाही केल्या होत्या, पण त्या सूचनेचं पालन अजूनही झालेलं नाही आणि त्या सूचनेचं पालन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही जी नवीन कॉम्प्लेक्स झालेली आहे त्या तोपर्यंत ते नवीन म्हणजे जुने दुकानदार जे आहेत ते या कॉम्प्लेक्समध्ये येणार नाही। म्हणून हा सर्व अधिकार संस्थेकडे असतानाही काही अधिकार राजमठ संस्थेकडे असल्यामुळं
त्या माध्यमातून जर कारवाई झाली तर निश्चितच हे दुकानदारही या नवीन आपल्या कॉम्प्लेक्समध्ये हजेरी लावतील, नव्हे तेही आपल्या या ठिकाणी दुकान थाटतील. हीच मी विनंती त्यांनाही करतो आणि दुकानदारालाही करतो. एमसीएनएस करिता सचिन दावके, रिद्धपूर मोर्शी.